दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत 11 आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. 19 जुलैला मतदान होईल आणि 20 जुलैला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 रोजीच्या निर्णयानुसार नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाच्या जागांवर झालेल्या निवडणुका तात्काळ रद्दबातल ठरवून रिक्त झालेल्या सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत 2 आठवड्याच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आयोगाला दिले होते आणि त्यानुसारच ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान नागपूर जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 19 जुलैला मतदान होणार आहे. तर नागपूरमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण आरक्षण 50% वर गेल्यानं सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले 16 तर पंचायत समितीमध्ये 31 सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे आणि त्यानंतर आता ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या 130 जागांवर निवडणूक होणार आहे. 29 जून ते 5 जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्याचबरोबर 19 जुलैला पोटनिवडणूक होणार आहे तर 20 जुलैला मतमोजणी होईल.